मोस्ट वांटेड मणिराज. तो मोस्ट वांटेड असतो, सगळ्यांना पाहिजे असतो तो, जिथे कुठे असतात लोक पार्टीत वगैरे. आणि थोडासा तो त्या बाबतीत भावखाऊ आहे म्हणजे थोडासा, त्याच्यामुळे मोस्ट वॉन्टेड खूप नाव आहेत. खरं सांगायचं तर सगळी मुलं म्हणजे मणिराज, आयुष, पार्थ, शैलू दादा पण म्हणजे असे बोलतात की आपल्याला असं वाटलंच पाहिजे असतो की आला मोठा शाणा काही करत असतो वगैरे. हे सगळी बोर आमच्या सेटवरची आज कॅटेगरी म्हणजे तू आमचे चॅट्स ओपन करून बघशील ना तर त्याच्यात खूप वेळा दिसेल तुला आला मोठा शाणा, आला मोठा शाणा असं लिहिलेलं असतं. मला अक्षया खूप आवडते म्हणजे ती अशक्य गोड दिसते, त्याच्यामुळे अक्षया अप्सरा म्हणून आपण अगदीच तिला येऊ शकतो. आम्ही असे बाकीच्या सेटवरचे व्हिडिओ बघायचो कायम. मुंबईतल्या सेटवर हे लोक जात आहेत आणि छान छान व्हिडिओज करतायत. आणि गेल्या 2.5 ते 3 वर्षात पहिल्यांदा असं झालंय की हे इट्स मज्जाची टीम सेटवर आली आहे. आणि आम्ही कालपासून जे काही एक्सायटेड होत की वाव आपल्याला असं काहीतरी करायला मिळणार आहे सेटवर आणि सगळे एकत्र असणार आहेत आणि आपण एकमेकांशी असं डिरेक्टली भेटून बोलू शकू. एक तर कोविडमुळे आपल्याला काहीच करता आलं नव्हतं. सो आता आम्हालाच खूप छान वाटतंय की आम्ही सांगलीत येऊन मुंबईच्या लोकांना दाखवू शकतो की हा आमच्याकडे असं आहे, आमच्या सेटवर असं होतं वगैरे. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जागल अंकिता लोखंडे. राजा राणीची गजोडी या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि शिवानी माझ्यासोबत. कशी आहे? मी मस्त. म्हणजे इतकं छान वाटते मला शिवानी तुम्हाला असं भेटून, कारण का असे कधी इंटरव्ह्यू झालेच नाही. जे अवॉर्ड्सला आपण भेटलेलो तेव्हाही तुम्ही फार घाईत होतो आणि खूप मजा येते आणि सेट फार सुंदर आहे. शिवानीला विचारलं आवडती जागा कोणती शिवानीची तर काय सांगशील? सेटवरची इकडे एक रणजित रूमची बाल्कनी म्हणतो आम्ही तिला. सो ती बाल्कनी माझी खूप फेवरेट आहे एक. आणि पोलीस स्टेशन जे दाखवलंय म्हणजे रणजितचं जे केबिन दाखवलंय तर त्या केबिनची युजली सिरियलमध्ये ती खिडकी बंद असते पण तुम्ही कधी ओपन केली तर ती खूप मोठी खिडकी आहे आणि त्याचा बाहेरचा व्ह्यू खूप सुंदर आहे जे मी युजली माझ्या इन्स्टा स्टोरीज ना पण टाकत असते. सो ती एक खूप आवडती जागा आहे माझी. खूप मस्त. सो मी तिच्यासाठी घेऊन आले मज्जा पोल खोल हा गेम. ओके, सगळ्यांनाच तू खूप छान ओळखतेस. सो हे मी जे काही आणलंय प्लग कार्ड्स तर हे काय आहेत आणि कोण आहेत? नॉट नेसेसरी की याच मालिकेतले तुला कोणाचे दुसऱ्यांची नावं घ्यायची असं तरी तू घेऊ शकतेस. ओके, ठीक आहे. पहिला आहे मोस्ट वॉन्टेड. मोस्ट वॉन्टेड मणिराज. तो मोस्ट वॉन्टेड असतो, सगळ्यांना पाहिजे असतो तो, जिथे कुठे असतात लोक पार्टीत वगैरे. आणि थोडासा तो त्या बाबतीत भावखाऊ आहे म्हणजे थोडासा, त्याच्यामुळे मोस्ट वॉन्टेड. ओके, लेट करंट. लेट करंट ऐश्वर्या म्हणजे माझ्या आपल्या सिरियलमध्ये जी माझ्या मैत्रिणीचं मोनीचं कॅरेक्टर करते ती, तिला तिला कळतच नाहीत गोष्टी पटकन. सो ती डेफिनेटली लेट करंट. ओके, मस्तीखोर. मस्तीखोर आयुष म्हणजे जादू आमचा. वा. मिस्टर प्लेअर. टफ चॉईस. मिस्टर प्लेअर नाही आहे ग कोणी. सज्जन आहेत पोरं इथली, सांगते मी, खूप सज्जन आहे. सो नाही असं कोणी. ओके, सतत शॉपिंग. मी कॉन्स्टंट ऑनलाईन शॉपिंग. माझ्या फ्लॅट म्हणजे रूममेट ज्या आहेत त्या वैतागतात कारण मी घरी नसते, मी सेटवर असते आणि त्या बिचाऱ्या ओटीपी द्या आणि शिवानी पार्सल आले ओटीपी दे हे चालू असतो. पण हे मी सगळ्यांसोबत खेळले ना गेम, सगळ्यांनी तुझंच नाव दिलं. ओके, इट वॉजंट मी. ती मी नव्हेच किंवा तो मी नव्हेच, सगळं काही करून पार्थ. पार्थ. मिस्टर नॉटी. मिस्टर नॉटी. मिस्टर नाही ऍक्च्युली, आमची बेबी मावशी नॉटी आहे थोडीशी. थोडीशी म्हणजे ती बेबी मावशीचं कॅरेक्टर पण तसं आहे आणि गार्गी ते पण थोडीशी नॉटी आहे. ओके, बडी बडी बाते. बडी बडी बाते म्हणजे काय? सेम, खूप मोठ्या मोठ्या बात पण काहीच नाही, ते फक्त मरवाय गी आहे लडकी. बडी बडी बाते इथपर्यंत. नाही 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 अगोदरच नाही असं. मग तशी खूप मोठी लिस्ट आहे की जे म्हणतात पण ते करत नाहीत. पण जर ह्या सेटवरच कोणी बोलायचं झालं तर नाही, असं नाही आहे कोणी. ओके, आला मोठा शहाणा. खूप नाव आहेत खरं सांगायचं तर सगळी मुलं म्हणजे मणिराज, आयुष,
पार्थ शैलू दादा पण म्हणजे असे बोलतात की आपल्याला असं वाटलंच पाहिजे असतो की आला मोठा शाणा काही करत असतो वगैरे. हे सगळी बोर आमच्या सेटवरची आज कॅटेगरी. मला इतकं आवडलं की मनिराजने स्वतःला पण हेच दिलं. हो म्हणजे तू आमचे चॅट्स ओपन करून बघशील ना तर त्याच्यात खूप वेळा दिसेल तुला आला मोठा शाणा आला मोठा शाणा असं लिहिलेलं असतं. ओके काळजाचा तुकडा. सगळ्यांच्या काळजाचा तुकडा का माझ्या काळजाचा तुकडा. ओके काळजाचा तुकडा. ओके सो आमच्या सेटवर एक आमचा असिस्टंट डिरेक्टर होता सर्वेश गिरे नावाचा ज्याने आता रिसेंटली शो सोडलाय म्हणजे अगदीच 15-20 दिवस झाले त्याला सोडून. पण ती व्यक्ती माझ्या काळजाचा तुकडा होती आणि माझ्याच नाही सेटवर सगळ्यांच्याच की तो आम्हाला क्यू द्यायचा कारण जेव्हा आम्ही सेट शूट करत असेल तो क्यू द्यायचा. तो खूप खूप कमालीचा असिस्टंट डिरेक्टर होता इतकं की आपण पर्सनल गोष्टी सुद्धा त्याच्याशी शेअर करू शकू. सो काळजाचा तुकडा सर्वेश होता. ओके नया है वह. नया है वह आयुष. तो नवीनच. तो नवीन आहे आणि तो लहानपण आहे म्हणजे दिसायला तरी. बरं झालं सांगितलं मी अजून इंटरव्ह्यू नाही केला. तो दिसायला लहान आहे फक्त पण तू बघशील ना तर तुला कळणार आहे ना इंटरव्ह्यू मध्ये थोडे त्याच्या इतका सज्जन पोरगा नाही असं वाटतं आपल्याला पण तसं नाहीये. ओके गरीब गाय. गरीब गाय तू स्वतःलाही देऊ शकतेस पण देऊ नकोस. नाही 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 एवढा स्वतः विश्वास आहे माझा स्वतः गरीब बिरीब नाहीये मी अजिबात. गरीब गाय कोण आहे बरं. नाही गरीब गाय वगैरे असं कोणी नाहीये सगळे श्रीमंत आहेत. श्रीमंत गाई आहेत आमच्याकडे सगळ्या आणि श्रीमंत बैल आहेत. अप्सरा. अयो अप्सरा वगैरे आठवावं लागतंय बघ मला. अप्सरा. बरं कलर्स मराठीवरची एखादी नायिका तुला सोडून. मी सोडून मग मग खूप मोठी लिस्ट आहे म्हणजे ज्या मला फार आवडतात. मला अक्षया खूप आवडते म्हणजे ती अशक्य गोड दिसते त्याच्यामुळे अक्षया अप्सरा म्हणून आपण अगदीच तिला येऊ शकतो. योगिता सुद्धा खूप गोड आहे. आणखीन विजया. विजया बाबर. जय जय स्वामी समर्थ. येस चंदा. ओके शेवटचं टोटल पॅकेज. मी स्वतःला देते हे टोटल पॅकेज कारण मला असं वाटतं मी आहे पॅकेज. किती छान किती मस्त भारी म्हणजे मला हा गेम पहिल्यांदा खेळून इतका मज्जा आली इतकी मज्जा आली सॉरी कारण बिंदास बोलले जे आहे ते आहे. पण आता संजूला एखादं द्यायचं असेल जे याच्यात नाहीये पण तुला द्यायचंय तिला तू जितकी तिला ओळखलेस संजूला टोटल पॅकेजच म्हणजे टोटल पॅकेजच देईन मी संजूला कारण मला असं वाटतं की ती आहे तिच्यात सगळं आहे जे इतक्या गोष्टी आहेत की ज्या कधी मी माझ्या पर्सनल आयुष्यात सुद्धा एक्सप्लोअर केल्या नव्हत्या इतक्या गोष्टी तिच्यात आहेत. आणि आता म्हणजे प्रेक्षकही हे सांगू शकतात की नाती सांभाळण्यापासून ते स्वतःचं प्रोफेशन घडवणं आणि एक एका मुलाला अडॉप्ट करणं आणि या सगळ्या गोष्टी. सो हे तर म्हणजे मी पर्सनली विचार सुद्धा केला नव्हता कधी ऍज अ शिवानी म्हणून की असं काहीतरी करावं लागेल. पण येस संजू आहे टोटल पॅकेज. हो मस्त शिवानी थँक्यू सो मच इतका छान वेळ दिला आणि सेटवर इतकं छान ग्रीट करताय त्यासाठी थँक्यू. कारण सांगते मी तुला आम्ही असे बाकीच्या सेटवरचे व्हिडिओ बघायचो कायम. मुंबईतल्या सेटवर हे लोक जातायत आणि छान छान व्हिडिओ करतायत आणि गेल्या 2.5 ते 3 वर्षात पहिल्यांदा असं झालंय की हे इट्स मज्जाची टीम सेटवर आली आहे आणि आम्ही कालपासून जे काही एक्सायटेड होत की वाव आपल्याला असं काहीतरी करायला मिळणार आहे सेटवर आणि सगळे एकत्र असणार आहेत आणि आपण एकमेकांशी असं डिरेक्टली भेटून बोलू शकू. एक तर कोविडमुळे आपल्याला काहीच करता आलं नव्हतं. सो आता आम्हालाच खूप छान वाटतंय की आम्ही सांगलीत येऊन मुंबईच्या लोकांना दाखवू शकतो की हा आमच्याकडे असं आहे आमच्या सेटवर असं होतं वगैरे. अजून बरेच नवीन नवीन सेगमेंट्स अजून बाकी आहेत आपले. सो थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू थँक्यू.